शॉपिंगला जाऊया. हां काय भितरला सारखा काय बघतोयस? फळीवरून स्टीलचा डबा पडतो तशी पडलीस एकदम माझ्या पुढ्यात येऊन. भितरणार नाही माणूस. कसलं शॉपिंग? अरे बरेच दिवस नाही केलं म्हणून म्हटलं उद्या शॉपिंगला जाऊया. लोक बरेच दिवस केलं नाही म्हणून व्यायाम करतात किंवा देव दर्शन करतात. तसं मी शॉपिंग करते आणि उद्या तू माझ्याबरोबर येणार आहेस. ओके मस्तपैकी एखाद्या मॉलमध्ये जाऊया, जे काही आवडेल ते घेऊया. ओके तुला काय डोळाय लागले शॉपिंगचे? होय असंच समज. बापरे मेलो. तुला शॉपिंगचे डोळाय लागलेत म्हणजे आपली होणारी लेक माझ्या खिशाला बोगदे पाडते बहुते. कठीण रे बाबा. पुरे पुरे प्लीज. हे असं जास्त मिरवण्याची आणि शो ऑफ करण्याची आवड कोणाला आहे? तुला नाहीतर काय? मला एक सांग, असा कुठला एखादा हेअर कंडिशनर किंवा एखादी क्रीम किंवा जे काही तू यूज करतोस ते एक कुठलं असं सांग की जे तू वापरलं नाही. नाही सांग ना. मला सांग, घरात सगळ्यात जास्त परफ्यूमच्या बॉटल्स तुझ्या. माझ्याकडे काय बाबा एखादं घड्या ते पण इथे तिथे. हा अगदीच मी एखाद्या फंक्शनला गेले तर आणखीन एखादं म्हणजे दोन घड्या. तुझं काय? अरे तुझ्याकडे एवढी घड्याळ आहेत ना की घड्याळचं दुकान टाकशील. काय नाही माझ्याकडे फक्त 5 घड्याळ. हो का? आणि शूज ते काय असतं तू बोलूच नकोस, तू बोलूच नकोस. त्या दिवशी श्रावणी रजिस्टर मॅरेज करणार म्हणून सर्वात जास्त तू हळहळला होतास. जोधपुरी शिवायचा होता ना, आता हे सुद्धा निमित्त गेलो असंच म्हणाला होतास ना. तरी सुद्धा मी जोधपुरी शिवणारच आहे. काय रजिस्टर मॅरेज झाल्यानंतर सुद्धा रिसेप्शन किंवा पार्टी किंवा पूजा ही असणार. बरोबर तेव्हा घालीन. झालं आता सांगा मिरवण्याची एवढी हौस कोणाला? का नाही मिरवणार सांग, का नाही मिरवणार? अरे श्रावणीचं लग्न आहे, माझ्या लाडक्या बहिणीचं लग्न आहे. आपल्या या घरात कित्येक दिवसांनी आपण आनंद साजरा करणार आहोत. रेडी आई एम हॅपी यार. मी मिरवणार आहे.